कॉम्पिटेटिव एक्झाम अभे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. EEES म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी एक जाहिरात आलेली आहे, ती संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसते की वॅकन्सी आहेत कॅटेगरी पोस्ट पोस्ट ग्रुप ऑफ पोस्ट पोस्ट आणि इथं कॅटेगरी वाईज पोस्ट दिली आहेत आणि पे मॅट्रिक्स पण इथे दिलेलं आहे. त्यानंतर टोटल जागा आहेत या 57 जागा आहेत. PGT हिंदी साठी एक जागा आहे, PGT भौतिकशास्त्र एक जागा आहे, PGT रसायनशास्त्र एक जागा आहे, TGT इंग्रजी 4 जागा आहेत, TGT हिंदी 8 जागा आहेत, TGT गणित भौतिकशास्त्र 4 जागा आहेत, त्यानंतर TGT रसायनशास्त्र जीवशास्त्र एक जागा आहे, TGT सामाजिक शास्त्र 4 जागा आहेत, ग्रंथपालसाठी 2 जागा आहेत, त्यानंतर स्पेशल शिक्षक स्पेशल एडुकेटर यासाठी 1 जागा आहे आणि PRT साठी 30 जागा आहेत. जे पद क्रमांक 1 ते 3 आहे म्हणजे PGT हिंदी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र यासाठी 60% गुणांसह संबंधित विषयात पदोत्तर पदवी किंवा BEd. जे 4 ते 8 क्रमांकाचं पद आहे आपल्याला स्क्रीनवर दिसते, यासाठी आपल्याला 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी BEd CTET. पद क्रमांक 9 साठी 60% गुणांसह ग्रंथपाल विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा सह कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह पदवी. पद क्रमांक 10 म्हणजे स्पेशल एडुकेटर कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह BEd CTET. पद क्रमांक 11 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण पदवीधर. वयाची अट आपल्याला 20 जुलै 2019 पर्यंत 40 वर्षापर्यंत आणि SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट, नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत. आणि यासाठी जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 750 रुपये फी आहे आणि SC ST महिलासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे. लेखी परीक्षा आहे 30-31 ऑगस्ट रोजी आणि 1 सप्टेंबर रोजी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलैला आहे. तुम्हाला संपूर्ण जाहिरात बघायची तर मी ते आपल्याला सांगितलेले आहे, तुम्ही संपूर्ण जाहिरात बघू शकता. जे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा. तुम्हाला यासंबंधी काही शंका असल्यास आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि तुम्हाला संपूर्ण डिटेल दर्जी जाहिरात हवी असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती लिंकच्या माध्यमातून EPDF डाउनलोड करू शकता. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.